सध्याच्या जगात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल हा आधुनिक शेतीकडे वळताना दिसून आलाय. कारण पारंपरिक शेतीत शेतकऱ्यांना हवं तसं उत्पादन मिळत नाही. एवढंच नाही तर शेतात लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नाही. अलीकडच्या काळात विविध आजारांसाठी गुणकारी असलेल्या ड्रॅगन फ्रूटची आपल्याकडे मोठी चर्चा होऊ लागले. थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल, श्रीलंका आदी देशात लोकप्रिय असलेल्या या फळाची आता भारतातही यशस्वी लागवड होऊ लागली आहे. याचंच अनुकरण करत या वनस्पतीने आपली मुळं हिंगोली जिल्ह्यातही रोवायला सुरुवात केली. हिंगोलीमधल्या गोंधनखेडा गावातल्या शेतकरी रमेश जाधव यांनी या शेतीचा प्रयोग केलाय. हा प्रयोगही आता यशस्वी झालाय. जाधव यांनी पारंपरिक पिकांना बाजूला सारत 2018 ड्रॅगन शेतीची लागवड केली. मी याच्या आधी पारंपरिक पिकं घ्यायचो, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा. पण या पिकात काही घडत नव्हतं म्हणून मी एक यूट्यूब चॅनल सर्च करून असं एक पाहिलं. त्याच्यातून मला एक असा अनुभव आला की वेगळं काही करायचं म्हणून मी एक नवीन पीक हे लक्षात आणलं की पाणी कमी, खर्च कमी, सुरुवातीलाच खर्च होता म्हणून मी एक ड्रॅगन फ्रूट या नवीन पिकाची अशी निवड केली. पण हे पीक आपल्या वातावरणात सूट होते का नाही याच्यावर पण माझी थोडी शंका होती. सुरुवातीच्या काळात याचा खूप त्रास झाला. उष्णता यायला 40 वरची जमत नाही. पण मी त्याच्यातून एक पर्याय म्हणून शेवगा लागवड केली त्याच्यात आणि त्याच्यातून एक उत्पन्नाचं साधन म्हणून की हा मळा मी बरोबर म्हणजे मेंटेन करत गेलो. तर आता जवळजवळ जून 2018 याची लागवड केली आणि त्या लागवडीनंतर शेवगा लागवड केला. त्याच्यानंतर आता याच्यात जून 2019 फळं थोडे कमी निघले कारण झाडाचा ग्रोथ थोडा कमी होता. आता त्याच्यानंतर 2020 बराचसा म्हणजे 17-18 माल निघला याच्यातून. त्याच्यातून बऱ्यापैकी उत्पादन मिळालं पण तरी खर्च फेटला नव्हता. आणि 2021 जुलै ते 2021 ऑक्टोबर या 3 कालावधीत 50-60 असे मिनिमम उत्पादन झालेलं आहे याचं. आणि ते आपल्याच या मार्केटला, लोकल मार्केट, हिंगोली, वाशिम, रिसोड, काही अकोला अशा मार्केटला देऊन आर्थिक उन्नती याच्यातून जर अशी बरी वाटली आणि बरी केली असं मला एक समाधान या ड्रॅगन फ्रूटच्या मळ्यातून वाटा लागलं. त्यांना पहिल्याच वर्षी 50,000 तर दुसऱ्या वर्षी जवळपास सर्व खर्च जाऊन 3,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. दरम्यान इतर पिकांपेक्षा ड्रॅगन शेती फायदेशीर असल्याचं जाधव सांगतात.